खाऊगिरी एक्सप्रेस आरेवाची आणि आरेवाच्या खाऊगिरी एक्सप्रेसचा हा पहिला एपिसोड. पहिला एपिसोड करण्यासाठी आम्ही हॉटेल, मुंबईतली हॉटेल म्हटल्यानंतर जे नाव पहिलं आठवतं तशाच हॉटेलमध्ये, हॉटेल म्हणणं त्याला बरोबर नाही वाटत, कॅफेमध्ये आम्ही आलेले आहोत. आणि हे कॅफेसुद्धा स्पेशल कॅफे, इराणी कॅफे, कॅफे इराणी चाय, माहीममधलं हे कॅफे, तिथे आम्ही आलो आहे. आणि मुंबईची खाण्याची परंपरा जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये इराण्याचं हॉटेल, जे सगळ्यांना अशा नावाने प्रसिद्ध आहे, इराण्याचं हॉटेल, त्याच्यामध्ये खाणं हा निव्वळ स्वर्गीय आनंद असतो. आता हा स्वर्गीय आनंद आम्ही घेणार आहोत आणि तुम्ही हळहळणार आहात, कारण अरे काय मागवतायत, काय खातायत. पण त्या जोडीला खूप साऱ्या गप्पा नेहमीप्रमाणे. आरेवामध्ये आपण आता खाऊगिरी एक्सप्रेसच्या एपिसोडला सुरुवात करूया. इराण्याचं हॉटेल म्हटल्यानंतर त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण टेबल रचना किंवा तिथे येणारी माणसं, या सगळ्यामुळे हे इराण्याचं हॉटेल ओळखलं जातं. आता खरं बघायला गेलं तर आज इथं आम्ही अगदी गर्दीच्या वेळेला, दुपारच्या लंच टाईमला आलो, त्यामुळे जर आजूबाजूला थोडीशी गडबड असेल, आमचा आवाज कदाचित कमी येऊ शकतो, पण मोठमोठ्याने ओरडून इथल्या माहोलचा भंग करायची आमची इच्छा नाही आहे. त्यामुळे आज जरा तुम्ही काय म्हणतात ना, जीवाचे कान करून आमचा एपिसोड थोडासा ऐकण्याचा प्रयत्न करा. पण बरीच वर्ष पुलांच्या, विशेष करून लेखनामधनं, इराण्याचं हॉटेल, तिथल्या गमती जमती, याबद्दल इतकं ऐकलं होतं ना की असा जीव आसुसला होता, कधी जायचं, कधी खायचं. सिरियसली, फायनली वी आर हियर. आणि खाऊगिरी एक्सप्रेसची ही सुरुवात मला वाटतं एकदम रॉकिंग असणार आहे. 19व्या शतकापासून इराणी हॉटेल्सची खरी परंपरा मुंबईमध्ये सुरू झाली. मग त्याच्यामध्ये कयानीसारखं असेल, कुलार असेल, स्टेडियम आहे, असे अनेक वेगवेगळी इराणी हॉटेल्स आपल्या परिचयाची आहेत. आणि त्यातलंच हे 1890 सुरू झालेलं कॅफे इराणी चाय. आणि त्यांनी ना, त्यांची जी सगळ्यात जुनं हे जे हॉटेल होतं, हा कॅफे होता, त्याच्या बाहेर जो बोर्ड होता तो आतासुद्धा तसाच्या तसा अगदी छान सांभाळून लॅमिनेट करून लावलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की दुसरीकडे कुठेही जाऊन प्रयत्न करून खाण्याचा बघण्याआधी जरा आम्हाला एक संधी द्या. आम्ही दुसरा प्रयत्न केलाच नाही, आम्ही डायरेक्ट तिथेच आलो. आणि इथे तुम्ही बघता असाल तर इराणी हॉटेल ज्याच्यासाठी खूप फेमस आहे तो इराणी चाय आता इथे सर्व केला आहे. गरम चाय की प्याली हो. आणि हा चहा, खरं तर मी पूर्णतः आउट अँड आउट कॉफी पर्सन आहे, पण राज आदित्य आणि रश्मी वारे हे दोघेजण चहाचे भोगते असल्यामुळे हा चहा इकडे आलेला. पण पहिले चहा होणार नाही आहे. आधी आता इराणी हॉटेलमध्ये आल्यानंतर सामिश भोजन हे व्हायलाच हवं ते, आणि मग त्याच्यानंतर मग चहा आणि मग ब्रेड नस्का आणि मग असं चालू राहणार आहे कंटिन्युएशनमध्ये. पण आपण यांचा जर मेन्यू बघितला तर काही काही गोष्टींसाठी इराणी हॉटेल्स ही खूप फेमस आहेत. ते म्हणजे बन मस्का, ब्रन मस्का, या दोनमध्ये खूप फरक आहे. बन मस्का जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साधा पाव जो मऊ असतो तो, पण ब्रन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा थोडासा जो कडक पाव असतो त्याला ब्रन म्हटलं जातं. आणि मग जे काही धानसाक असेल किंवा खिम्याचे वेगवेगळे प्रकार असतील, मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय की खिमा म्हणताना जो अस्सल खिमा खाणारा माणूस आहे ना, तो चिकन बिकन सारख्या गोष्टीकडे वळत नाही, दे प्रिफर मटन. आणि त्यामुळे इथल्या लिस्टमध्ये फक्त मटन खिमा आहे. मटन खिमा फ्राय, मटन खिमा घोटाला, असे सगळे पर्याय. चिकन बिकन यु नो चिकन. आणि थोडीशी अडचण अशी आहे की राज आदित्य आणि मी निदान एग्सपर्यंत तरी जाऊ शकते, पण आमचा राज आदित्य नावाचा मित्र आहे तो ह्या सगळ्यामध्ये कुठेच येत नाही, त्यामुळे आज त्याने फक्त चहावर. आणि मी या मेन्यूत सगळीकडे येते, त्यामुळे खाऊगिरी एक्सप्रेसमध्ये यापुढे अशी सुद्धा एक गंमत असणार आहे की जो व्हेज मेन्यू असेल त्याच्याबद्दल प्रामुख्याने मी बोलेन आणि आपला जो नॉनव्हेज मेन्यू असेल त्याच्याबद्दल प्रामुख्याने रश्मी बोलेन. म्हणजे आम्ही बाहेर वेटिंगसाठी उभे होतो,
त्यावेळेपासून डोक्यात की मग काय काय कुठल्या कुठल्या लेखात वाचलेलं आहे इराणी हॉटेलमध्ये मिळणारे स्पेशल नॉनव्हेज, तर मटन समोसा इथं आहे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जे सगळे म्हणजे जे फरचा किंवा मटन कटलेट हे जे आहेत ना, ते बाहेर मिळणाऱ्या सगळ्या पदार्थांपेक्षा इथे मिळणारे जे पदार्थ आहेत ते वेगळे. आणि अंड्याच्या इतक्या व्हरायटीज, माय गॉड, म्हणजे अंड्याच्या इतक्या व्हरायटीज आम्हाला, मला नाही वाटत दुसरीकडे कुठे. आणि ही यकम्स एग्ज बुर्जीज, वाव. आता तुम्ही म्हणाल की बुर्जी हा प्रकार आहे ना, तो काही घरी करून खाता येत नाही का, पण इराणी हॉटेलमधली बुर्जी आणि घरातली बुर्जी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक तुम्ही पण मान्य करा. म्हणजे ज्यांनी एका काळात थोड्या काळाकरता का होईना पण इराणी हॉटेलमध्ये खाल्लेलं आहे, ती मंडळी नक्की सांगू शकतील की हे सगळं वेगळं आहे. आजकाल मुंबईतलं इराणी हॉटेल्स हळूहळू गायब होत असताना या कॅफेत जिथं आम्ही बसलो आहे, कॅफे इराणीच्या आहे, तिथल्या तरुण मालकाने हे ठरवलं की आपल्याकडे इतकी छान समृद्ध परंपरा आहे तर ती पुन्हा नव्याने का पुनरुज्जीवित करू नये, आणि त्यामुळे हा कॅफे त्याने नव्याने नव्या विचारांसह सुरू केला आणि त्याला मिळणारा प्रतिसाद तुम्ही बघत आहात. मंडळी तल्लीन होऊन खातात. सुशेगा इराणी सुशेगा. त्यामुळे आता इराणी कॅफेमध्ये येऊन इराण्याच्या हॉटेलमध्ये, अगदी आपल्या जवळचा शब्द, इराण्याच्या हॉटेलमध्ये येऊन आता आम्ही निवांत खाणार आहोत. त्यामुळे आता आम्ही थांबायचं आहे, पण इथं त्यांना आम्ही विचारलं ना की तुमचं किती वेळ चालू असतो हा कॅफे, तर सकाळी 7 ते रात्री 11 इतका वेळ हा कॅफे चालू असतो. ते ऐकल्यानंतर एक आठवण झाली की पुलंनी एक काळ असा त्यांचा त्यांच्या लेखनात लिहिला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही अशा प्रकारचे ज्यावेळेला नवरात्राचे रात्रीचे कार्यक्रम असायचे किंवा वेगवेगळ्या कारणानिमित्त होणाऱ्या संगीतसभा, तर रात्री पूर्ण मंतरलेल्या त्या रात्री त्याच्यात रात्री या आळीमध्ये याचं गाणं ऐकलं, त्या आळीत त्या बुवांचं गाणं ऐकलं, आणि त्या रात्रभर गाण्यांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन पहाटे पहाटे आम्ही इराण्याच्या हॉटेलमध्ये जायचो आणि मग तिथल्या कडक चाय आणि सोबत आमच्या गप्पा रंगायच्या की त्या बाईंच्या गाण्यात काय चैन होती किंवा अमुक बुवा काय कडक गायले, काय ताना होत्या. त्या सगळ्या माहोलला, त्या सांस्कृतिक माहोलला या इराणी हॉटेलने खूप साथ दिलेली आहे. Exactly. आता जरा त्यांचा पडता काळ आहे, तर आपण त्यांना साथ द्यायची, तिथे जायची, त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायची गरज आहे. आमच्या आजूबाजूला कदाचित तुम्हाला खूप आवाज तर आहेच, पण त्याबरोबरीने इराणी संगीत सुद्धा ऐकू येत असेल. तर आता थोडासा निवांत वेळ सुरू झाल्यावर मालकाने मस्त मोठ्या आवाजात इराणी संगीत लावलंय आणि तो ऐकतोय. आणखीन एक इथे आम्ही, इथल्या ज्या बरण्या आहेत ना, त्या बरण्यांमध्ये मी एक गंमत बघितली. लहानपणी आपण सगळेजण आठवत आहे फॅन्टमची स्वीट सिगरेट यायची जिच्या पुढे लाल टोप असायचं आणि पाठी सगळा व्हाईट कलर, ती तिथे आहे. खुणावते तर जाता जाता कदाचित आम्ही ती फॅन्टमची सिगरेट घेऊ लाल टोक वालं. आणि आता मात्र इथे काय मजा येणार होतोय, त्याच्यामुळे आम्ही आता इथेच थांबतोय. पण आपले हॅशटॅग RAW, #RAWA, #R1R2, #KhaugiriExpress, नवीन हॅशटॅग खाऊगिरी एक्सप्रेस आणि #IraniChai. इराणी चाय आम्ही हे सांगायला तुम्हाला विसरलो, थोडंसं माहीममध्ये आहोत आम्ही, बरे माहीम स्टेशनपासून जवळ आहे, त्याच्यामुळे कधीही या 7 ते 11 आणि इराणी हॉटेलात आडवा हात. आता आमची खाऊगिरी एक्सप्रेस सुसाट ढाव्याच्या वेळेपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे आत्तापुरतं इथं थांबत आहोत. पण नेहमीसारखं जाता जाता बुर्जी सकट, अरे वा.